Hello students, next we will go through the another important chapter is called as current electricity. So current electricity andre eno, it is the branch of physics which deals about motion of the charges is called current electricity. Yav ondu branch of physics charge gala motion bagge helutto adakke en antive andre current electricity anta helthivi. So this current electricity चार्ज मोशन मोशन आफ चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट व्हाट इज दिस इलेक्ट्रिक करंट सो दिट इज डिनोटेड बाय द लेटर कॉल्ड एज कैपिटल आई सो हियर इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज दट इज व्हाट वी कॉल्ड इलेक्ट्रिक करंट सो चार्ज एस्टु टाइम अथवा गिवन टाइम अथवा विथ रेस्पेक्ट टू टाइम चार्ज फ्लो आदरे दट इज व्हाट वी कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट दट इज आई इक्वल टू क्यू बाय टी देयरफॉर एस यूनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट एस यूनिट ऑफ चार्ज इज सेड टू बी कूलम एस यूनिट ऑफ टाइम इज सेकेंड देयरफॉर कूलम पर सेकेंड आर एम्पीयर इज द एस यूनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट हैंगर व्हाट इज द डायमेंशन ऑफ दिस इलेक्ट्रिक करंट दट इज डायमेंशन इज अबाउट S unit of charge is AT, S unit of time is T, TT get cancelled, I will get A. Hangadre what even the dimension equation gottaytu A ante. So hangadre S unit helide ampere ante. Hangadre what is this 1 ampere? 1 ampere is nothing but 1 coulomb of charge flows for 1 second. 1 coulomb of charge 1 second alle enadru flow aadre adikke en antivi 1 ampere ante helthivi. सो इंत वो फ्लो आफ चार्ज एला टाइमलू सेम फ्लो आगल आइम फ्लो आगो चार्ज इफ इट सेम दैट टाइप आफ् करेंट इज कॉल्ड स्टेडी करेंट और कॉन्स्टेंट करेंट सो हंगंद्रे ऐन स्टेडी करेंट अंद्रे ए करेंट हूज मैग्निट्यूड डजंट चेंज विथ टाइम इज कॉल्ड स्टेडी करेंट यावंदु करेंट आ करेंट मैग्निट्यूड यावदे कारणकू चेंज आगल विथ रेस्पेक्ट टू टाइम अदक्केन अंतीवि अंद्रे स्टेडी करेंट अंत अंद्रे मैग्निट्यूड अंद्रे एनिल्ल लेट अस वन एग्जांपल सो ईगेनादरू 10 एंपियर आफ् करेंट फ्लो आगता इत्तु आ 10 एंपियर आफ् करेंट अन्नु सप्लाई माडिदाग विथ रेस्पेक्ट टू टाइम एस्टे अवर आदरू 1 अवर 2 अवर्स हिंगेल्ल आदरू सहित सेम करेंट फ्लो आगता होद्रे अंत करेंट गे एनंते अंद्रे स्टेडी करेंट अंत हेळ्तीवि सो ई करेंट मत्ते सेकंड चाप्टर हेळिदंगे वोल्टेज इदर बग्गे स्टडी माडिरो साइंटिस्ट यार अंद्रे ओम सो अवरु ओंदु ला कोड्तारे दिस ओम्स ला इज नथिंग बट इट गिव्स द रिलेशन बिटवीन पोटेंशियल एज वेल एज इलेक्ट्रिक करेंट पोटेंशियल अंद्रे वोल्टेज हागंद्रे एनिदु ओम्स ला एनु हेळुत्ते ओम्स ला स्टेट्स दैट The current flowing through the conductor, yavandu current conductor flow agutto, is directly proportional to potential difference applied across its ends. When nodi current conductor flow aguvaga aa current directly proportional agirutte edike potential difference ge पोटेंशियल डिफरेंस करेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल व्हेन टेम्परेचर एंड अदर फिजिकल कंडीशंस रिमेन्स कॉन्स्टेंट टेम्परेचर मत्ते अदर फिजिकल कंडीशंस कॉन्स्टेंट मात्र दट इज लेट अस कंसीडर वायर आर ए कंडक्टर इदक्के कंडक्टर अथवा वायर अंत तगोंडिवि सो इल्ली ए एंड बी आर द टू एंड्स So as is stated in the statement, across its ends, A and B and no ends na thondi. ಈ ಎರಡು ಎಂಡ್ ಆಫ್ ದ ಕಂಡಕ್ಟರ್ ಗೆ ನಾವು ತಗೊಂಡಿರೋದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಬ್ಯಾಟರಿ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೀವಿ ಬಿ ಇನ್ ಮೈಂಡ್ ಬ್ಯಾಟರಿಯಿಂದ ಸಪ್ಲೈ ಆಗೋದೇನೋ ವೋಲ್ಟೇಜ್ ಸೊ ಅವಾಗ ಫ್ಲೋ ಆಗೋದೇನೋ ಕರೆಂಟ್ ಸೊ ಯಾವಾಗ ಈ ಒಂದು ಪೊಟೆನ್ಶಿಯಲ್ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಅನ್ನ ಎ ಮತ್ತು ಬಿ ಅನ್ನೋ ಎಂಡ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತೀವೋ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಕರೆಂಟ್ ಫ್ಲೋ ಆಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಈ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಕರೆಂಟ್ ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಪ್ರಪೋರ್ಷನಲ್ ಇರುತ್ತೆ ಎದಕ್ಕೆ ಪೊಟೆನ್ಶಿಯಲ್ ಗೆ ಅಂದ್ರೆ ಬ್ಯಾಟರಿಯಿಂದ ಬಂದಿರೋ ವೋಲ್ಟೇಜ್ ಗೆ ಯಾವಾಗ टेम्परेचर मत्ते अदर फिजिकल कंडीशंस कांस्टेंट इंदागा देयरफॉर अकॉर्डिंग टू द डेफिनेशन आई इज प्रोपोर्शनल टू वी आर आर वी इज प्रोपोर्शनल टू आई दट इज प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट यूज मारती दैट कांस्टेंट इज नथिंग बट आर देयरफॉर वी इज इक्वल टू
R into I, or where V is equal to I into R, where R is called as resistance. R ನಾವು resistance ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಿದು resistance ಅನ್ನೋದನ್ನ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಬಟ್ ಬಿ ಇನ್ ಮೈಂಡ್, ಓಮ್ಸ್ ಲಾ ಇಸ್ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಎಕ್ಸಾಮಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ ಫಾರ್ 2 ಮಾರ್ಕ್ಸ್.